विधायक अमोल मिटकरी ने आज विधान भवन में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों ने के सवाल पर बोलते हुए मिटकरी बोले कि मराठा समुदाय आरक्षण मिले या छगन भुजबळ हो या मनोज जरांगी पाटिल, हम सब की यही भूमिका है। साथ ही ओबीसी आरक्षण को खतरे में न डालते हुए मराठा आरक्षण दिया जाए। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। तीच भूमिका माननीय भुजबळ साहेबांची आहे आणि जरांगे पाटलांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। हे सरकार सकारात्मक आहे, 24 तारखेची वाट पाहण्याची कामच पडणार नाही। 24 तारखेच्या आत मराठा समाजाला हे सरकार न्याय देणार।